बीड शहरासाठी ज्या वेगवेगळ्या नगरपालिकेचा निधी आहे, मग दलित वस्ती असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल, जे काही हक्काचा निधी आहे तो फक्त बीड नगरपालिकेचाच B&C कडे वर्ग केला जातो. परळीचा नाही, माजलगावचा नाही, अंबाजोगाईचा नाही, ह्या सगळ्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नगरपालिका. आणि ही एकमेव नगरपालिका आहे पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची, बीड नगरपालिका. आणि तो निधी वर्ग केला जातो त्या बाबतीत अनेक वेळेस तक्रारी करूनही त्याला कुठं स्टॉप केलेलं नाही. आणि आज काही दिवसापूर्वी आपल्या 10 नगरसेवक राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केला विश्वासाने. आणि निंबाळकर साहेब, आम्ही पुन्हा 50 वर्षाचं राजकीय कारकिर्द पणाला लावून सेनेमध्ये प्रवेश केला आहे. आणि एवढे सगळे कार्यकर्ते वगैरे जे आहेत ते आमच्यासोबत आलेले सेनेमध्ये 32 नगरसेवक. आणि त्यांचं आता असं थोडंसं समज व्हायला लागला आहे की आपण सेनेमध्ये महाविकास आघाडी सत्तेमध्ये असूनही मग बीड नगरपालिकेलाच का टार्गेट केलं जातं. आणि कोणताही निधी आतापर्यंत बीड नगरपालिकेला आलेला नाही. बाकी इतर नगरपालिकेला सगळीकडे 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, बीड नगरपालिकेला का नाही? मग हे काय चूक झाली का आमची? काही चूक झाली असेल तर सांगा आम्हाला की तुमची चूक झाली म्हणून. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.